लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर बनवलेला चित्रपट केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून गाळा झाला असल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. चित्रपट गहाळ झाला असल्याची माहिती विष्णू कमळापूरकर यांनी माहिती अधिकारातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळवली आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी 2001 केंद्र सरकारने विविध कार्यक्रम हाती घेतले होते. त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तींच्या कार्यावर चित्रपट काढण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने हाती घेतली होती. यामध्ये लोकमान्य टिळकांवरील चित्रपट तयार करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये बजेट ठरवण्यात आले होते. चित्रपट तयार करण्यासाठी 2001 निर्माते विनय धुमाळे यांना 1.25 कोटी रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर पुण्यातील विष्णू कमळापूर यांनी या चित्रपटाचे काय झाले याविषयी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंडळाला विचारली. त्यावेळी त्यांना या चित्रपटाचा पूर्णपणे विसर पडला होता. त्यानंतर चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर धुमाळे यांनी संबंधित मंत्रालयास 2005-06 या चित्रपटाच्या काही प्रती दिल्याचे सांगण्यात आले. तरी या मंत्रालयास याची माहिती नाही असे सांगण्यात येत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तींचा चित्रपट गहाळ होतो ही लाजिरवाणी बाब असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आणि पुणेकरांचे दुर्दैव आहे की कोट्यवधी रुपये खर्च करूनही लोकमान्यांवरील चित्रपट पाहायला मिळाला नाही असेही त्यांनी नमूद केले. मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्यानंतर ती फिल्म ही पुढच्या पिढीला बघण्यासाठी उपलब्ध व्हायला हवी होती. पण आज संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या मिनिस्ट्रीज आणि फिल्म डिव्हिजनसकट सगळ्यांनी हात वर केले की अशी फिल्म आम्हाला ट्रेस होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अत्यंत ढिसाळ कारभार आहे. जनतेच्या पैशाची एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करूनही अशा प्रकारे फिल्म ट्रेस न होणं आणि तेही स्वातंत्र्य लढ्याचे जनक असलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांवरची फिल्म ट्रेस न होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की याच्यावर महाराष्ट्राच्या खासदारांनी आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी दिल्लीमध्ये आवाज उठवणं अत्यंत गरजेचं. 2.5 कोटी रुपये केंद्र शासनानं कल्चरल मिनिस्ट्रीनं लोकमान्य टिळकांच्यावरती सिनेमा बनवण्यासाठी 2001 सँक्शन केले होते आणि आत्ता मी 2012 त्याच्या माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करतो. आज ताब्यात मला कुठलीही माहिती त्याच्या संदर्भात पहिल्यांदा अर्ज पाठवला होता त्यावेळेला म्हणाले की आमच्याकडे ही माहिती उपलब्धच नाही आहे, आम्हाला काहीच कल्पना नाही. म्हणून मी वेगवेगळ्या कल्चरल मिनिस्ट्रीच्या वेगवेगळ्या सेक्शनला पत्र पाठवलं. प्रत्येकाचं उत्तर निराशाजनकच होतं. प्रत्येकाने सांगितलं आमचा काहीही संबंध नाही आणि आमच्याकडे ही उपलब्ध नाहीच. मला यांनी जे कल्चरल मिनिस्ट्रीनं आत्ता जे पाठवलेलं आहे सप्टेंबरमध्ये उत्तर, ऑक्टोबरमध्ये उत्तर जे पाठवलं त्यांनी, त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की धुमाळेंनी त्यांना लिहून दिलेलं आहे की 2005-06 दरम्यान त्यांनी सिनेमाचे DVDs दिलेले आहे आणि बाकीचे पैसे उरलेले 1.25 कोटी त्यांना देण्यात आलेले आहे. पण मी आज तागेत मला सिनेमाची DVD काही मिळालेली नसते. काही मी सिनेमा तयार झाला असल्यास त्याची DVD म्हणजे लोकांना प्रदर्शित करण्यासाठी का अजून उपलब्ध झालेली नाही आहे? सिनेमा कशासाठी तयार केला होता आणि काय झालं एकदम नाही.